राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा नांदेड हिंगोली तसेच परभणी 3 दिवसीय दौरा आजपासून सुरुवात झाली। नांदेड विमानतळावर थेट स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दाखल झाले। यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला। तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी महामहिम राज्यपाल यांचे स्वागत केले। यावेळी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांच्यासह अनेक बड़े अधिकारी प्रमुख उपस्थिती होती। सर्वजण उत्सुक आहोत। यामध्ये सर्वप्रथम मी विद्यापीठाचं प्रेझेंटेशन ब्रीफली देतो, ज्यामध्ये विद्यापीठाने मागील काळामध्ये जी काही प्रगती केलेली आहे त्या प्रगतीचा अहवाल मी आपल्या समोर ठेवत आहे। आणि नंतर विद्यापीठांमध्ये ज्या काही मोठ्या इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत सामाजिक दृष्टिकोनातून, शैक्षणिक कार्याबरोबर सुद्धा विद्यापीठ सामाजिक कार्यामध्ये सुद्धा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये फार म्हणजे तेवढंच भाग घेत आहेत। तर त्या उद्देशाने ज्या काही एज अ पार्ट ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी स्कीम विद्यापीठामध्ये इंट्रोड्यूस केलेल्या आहेत त्याबद्दलचं सुद्धा मी आपल्याला प्रेझेंटेशन मध्ये देतो। सर, दिस युनिव्हर्सिटी हॅज बीन एस्टॅब्लिश्ड इन 1994 हॅज सम कॅम्पसेस ऍट परभणी, लातूर अँड मॉडर्न डिग्री कॉलेज हिंगोली। दिस युनिव्हर्सिटी हॅज टीचर होम, चाहे स्टूडेंट होम, चाहे मैनेजमेंट बॉडी के सदस्य हों, हम सब लोगों के भी जिम्मेदारी होती है, ये उत्तरदायित्व होता है कि हम सब लोग इसमें हम कैसे कैसे अच्छा कर सकते हैं। अभी मुझे आपने देखा है कि इतने करोड़ों इसमें लीटर पानी की व्यवस्था है। आजकल तो लीटर में नहीं बोलते, गाय को बोलते हैं क्या? टीएमसी बोलते हैं। तो आपने उसको लीटर में बोल दिया तो अच्छा है, उसको मेरे जैसे अनपढ़ की भी समझ में आ गया। तो अच्छा लगता है।